जुन्नर तालुक्यामध्ये दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या प्रचंड वाढते. वन खात्याकडून ज्या उपाययोजना होतात ह्या उपाययोजना अतिशय तुटपुंजी आहे. जुन्नर तालुक्यामध्ये आतापर्यंत शेकडोच्या आसपास बळी गेलेले आहेत. करोडो रुपयाचं शासन फक्त निधी देतं आहे, प्रत्यक्षामध्ये बिबट्यांना पकडण्यासाठी गांभीर्याने उपाययोजना होत नाही. पकडलेले बिबटे सोडून दिले जातात, आता हे उघड सत्य झालेलं आहे. एखादी घटना घडली की वन विभाग सतर्क होतो, तेवढ्यापुरती उपाययोजना करतं आणि पुन्हा जैसे थे परिस्थिती पाहायला मिळते. जुन्नर तालुका बिबटमुक्त व्हावा या मागणीसाठी जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे 2 दिवसापासून असलेले आहेत. मे महिन्यामध्ये सुद्धा त्यांनी आळेफाटा या ठिकाणी एक मोठं आंदोलन केलेलं होतं. त्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री, तालुक्याचे आमदार आणि काही अधिकाऱ्यांची मुंबईला बैठक झाली. त्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे कुठलीही अंमलबजावणी झालेली दिसत नाही. बिबट्यांचे हल्ले कमी होत नाही, बिबट्यामुक्त तालुका व्हावा अशा प्रकारची मागणी आहे. हे वास्तवात येणं कितपत शक्य होईल आपण समजून घेण्याचा प्रयत्न आहे. दादा, तुम्ही जुन्नर तालुका बिबटमुक्त व्हावा म्हणून गेल्या 2 दिवसापासून इथं आंदोलन करताय, तालुक्यातली माणसं मोठ्या प्रमाणात तुम्हाला इथं भेटायला येतात, नेमका प्रस्ताव कसा आहे? मला अतिशय जाणीवपूर्वक सांगावं लागेल की आता जो मी प्रस्ताव देतोय त्याच्यावर माझ्या जनतेने माझ्यावर 100% विश्वास ठेवला पाहिजे, प्रशासनाने पण विश्वास ठेवला पाहिजे. मी जेव्हा सुरुवातीला या तालुक्यामध्ये आलो आणि मी म्हटलो की आमदार झाल्यानंतर मी हा जुन्नर तालुका पर्यटन करणार आहे, तर खूप लोक म्हणायचे काही बोलतात शरद सोनवणे, पण मी जुन्नर तालुका पर्यटन करून दाखवला. मी म्हटलं मी हा जुन्नर तालुका अष्टविनायक करणार आहे. ते म्हणजे कसं शक्य आहे, तर एक रस्ता होत नाही नीट 2 किलोमीटरचा आणि 75 किलोमीटरचा रिंग रोड हे म्हणतात करणार, कसं शक्य आहे करून दाखवला. मी म्हटलं बेल्ला जेजुरी जे आपलं तीर्थक्षेत्र आहे, कुलदैवत आहे, आपल्याला एक्सेस पॉईंट मिळाला पाहिजे, कमी वेळात आपण जायला पाहिजे. मी तो बोललो ते करून दाखवला. मुख्यमंत्री सडकची राज्यामध्ये पहिली घोषणा करायला लावणारा मी तो डायनॅमिक माणूस आहे. मुख्यमंत्री का, तर ज्या ठिकाणी ग्रामाला पैसे मिळत नाही आणि जिल्हा परिषदेच्या कामाची क्वालिटी म्हणावी तशी मिळत नाही, म्हणून एका गावातून दुसऱ्या गावाला जोडण्यासाठी तुम्ही स्पेशल अशा पद्धतीची घोषणा करा असं म्हणणारा शरद सोनवणे आहे. पर्यटनाला एक स्पेशल दर्जा देऊन त्याला कॅबिनेट मंत्री द्या असं 75 वर्षात सभागृहात म्हणणार मी पहिला आमदार आहे. माझ्या डोक्यात नवीन नवीन विजन असतं आणि मग बिबट्याचा प्रभाव वाढतोय. मी त्यावेळेला बिबट सफारी मागितली, बिबट्याला आपलं म्हणून त्या बिबट्याच्या माध्यमातून आपण रोजगार कसा मिळू शकतो हे म्हणणारे आपण आहोत. किल्ले शिवनेरीच्या जवळचे सगळे रस्ते आपल्याला पर्यटकांसाठी सिमेंट काँक्रीटचे करायला पाहिजे. आदर्शवाद डिवायडर, त्याच्या आदर्शवाद फुटपाथ, त्याचा जॉगिंग ट्रॅक, तिथल्या सुपर लाईट्स, हाय लाईट्स आणि जॉगिंग ट्रॅकला असलेल्या लाईट, हे सगळ्या नवीन संकल्पना या तालुक्यामध्ये फार कमी वेळामध्ये आल्या, ज्याच्यावर माझ्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. जी बिल्डिंग न्यायदानाची होती, ज्याच्यासाठी माणसांना न्यायदान घेत असताना एखादा गुन्हा छोटा जरी घडला तो जर एरवडायला गेला तर त्याला सोडवण्यासाठी लोकांना पुण्याला जावं लागायचं, पुण्यानंतर ते खेडला आले. मग मी डायनॅमिक निर्णय करायला लावला शासनाला बसवून आणि मी हात जोडून विनंती केली का तुम्ही याची स्पेशल केस करा साहेब, आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही दिल्लीच्या श्रेष्ठ मंडळावर न्याय आणि विधीवर जी बैठक लावा. आदरणीय देवेंद्रजींनी माझ्या शब्दाला सन्मान दिला, माझा शब्द नव्हता अर्थात तो छत्रपती शिवरायांच्या शुभभूमीचा शब्द होता, आणि म्हणून त्यांनी एक स्पेशल त्यावर बैठक लावली. दिल्लीचे न्यायविधीचे माणसं सचिव इथं बोलवली, महाराष्ट्राच्या असलेल्या सह्याद्री यात्री ग्रुपमध्ये ती जबरदस्त प्लॅनिंग बैठक झाली आणि डायनॅमिक निर्णय झाला. जी जागा तिथं पुरातत्व खात्याच्या ठिकाणी आपल्या कोर्टाची बिल्डिंग अडकली होती ती बाजूची बिल्डिंग आपण जागा घेऊन त्याच्यावर सुपर असं 14.5 कोटीचं अद्ययावत, म्हणजे कोल्हापूरपासून नाशिकपर्यंत असं कुठल्याही ठिकाणी तुम्हाला न पाहता येणारं 2 लिफ्टचं आणि 4 ठिकाणी तुमचे कोर्ट चालतील असं अद्ययावत आपण सुंदर असं न्यायालय आपण बनवलं आणि ते लोकार्पण केलं आणि त्याला जिल्हा सत्र न्यायालयाची मान्यता आली. त्यामुळे मी जे विचार करतो त्याच्यावर पहिली चेष्टा होते आणि मग लोक म्हणतात अरे शरद सोनवणे बोलतो हे बरोबर आहे. तर माझं असं म्हणणं आहे, मी पण 10 वर्ष याच्यात काम करतो आहे, म्हणजे प्रशासनावर व्यवस्थेवर निवडून आल्यापासून मी खूप सगळ्या बाजूने विचार केला. इथे सगळे लोक माझे मित्र येतात, सगळ्या पक्षाचे ते माझे आहेत, मी त्यांच्या कुचेष्टने किंवा मी त्यांना त्यांच्या भावना आहेत त्यांना राग येतो. मृत्यू पाहिले कुणाला साहजिक भावना उफाळून येतात. कोण म्हणतो मीच पिंजऱ्यात बसतो पण ते शक्य आहे का? नाही.
कोण म्हणतो मीच भक्षक होतो शक्य आहे का? नाही. कोण म्हणतो माझ्या हातात बंदूक द्या मी ठार करतो शक्य आहे का? नाही. कोण म्हणतं भावना आहेत पर्याय त्यांच्या, त्यांच्या भावनेचा आदर, प्रामाणिकपणे आदर. कोण म्हणतं मृत्यू पाहिल्यानंतर बिबट हल्ल्याचा की यांचे नजबंदी करा, होणार आहे का? मग काय होणार आहे? साधी व्याख्या आहे. माझ्या हातामध्ये इथे हे वन खात्याने त्यांची सगळी प्रोसिडिंग आत्तापर्यंत दिलेली आहे. हा रेकॉर्ड आहे त्यांच्याजवळचा जो त्यांनी माझ्याकडे सादर केला. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय की 4 वर्षामध्ये 2019 ते 2024 पण 24 संपते अजून वेळ आहे जाणार, तर या 4-4.5 वर्षामध्ये अपघाती मृत्यू, विहिरीत पडून मृत्यू आणि अज्ञात वाहनाच्या धडक्याने मृत्यू झालेले बिबट्याची संख्या 114 आणि नैसर्गिक मृत्यू म्हणजे वय झालेला वाघ याची मेलेलीची संख्या 122 114 122 बेरीज 236. मग मी त्यांना प्रश्न केला लगेच इथेच, टिबीट केले मी त्यांच्यावर. 236 जर गेले 4 वर्षात आणि तुम्ही रेकॉर्ड आणलेत, मग यांची प्रजनन संख्या एका वाघिणीला वर्षातून 2 पिल्लं होतात, कधी 6 कधी 4, मग यांची संख्या झाली किती? मग यांचं प्रमाण किती? मग त्यांनी त्याच्या आकडेमोड केली आणि सांगितलं मला, साहेब यांच्या आकडेवर काढायचं म्हटलं तर त्याचं 2 प्रजनन झालं आणि एवढी संख्या मृत्यूची पाहता मग आमच्या माहितीप्रमाणे ही 1200-1300 किंवा 1500 घरामध्ये संख्या जुन्नर तालुक्यात, केवळ जुन्नर तालुक्यात. हे ते म्हटले कॅमेऱ्यासमोर, मी नाही म्हटलो. मग एवढं प्रमाण असताना मग मी त्यांना चॅलेंज केलं, म्हणजे तुम्ही ह्या आता जिथं घटना घडली तिथं ड्रोन सकाळची आणि संध्याकाळची दोन्ही टाईम 24 तास ड्रोन लावा. त्यांनी हालचाली टिपल्या, रात्रीच्या वेळेमध्ये ते स्पॉट तेच जागा, काही दिवसा दिसले काही रात्री दिसले. आता आपण सुद्धा माणूस आहे, आपण सजीव आहे, तसे प्राणी सुद्धा अनेक सजीव आहेत आणि विविध प्राणी सजीव आहेत, मग ससा असेल, कुत्रा असेल, बैल असेल, जे असतील ते. तर सगळ्यात जास्त हीट हे बिबटमध्ये, हाय पॉवर हिटिंग, आणि त्याच्या हालचालीनं कळलं आणि त्याने आयडेंटिफाय केलं. 2 दिवसाचा त्यांचा अनुमान निघाला, 41 बिबटे 1 किलोमीटरच्या रेडिएशनमध्ये इथं आहे फक्त, जिथं मी बसलो आहे हा हॉटस्पॉट आहे 41. मग त्याच्यावर अंदाज त्यांनी सांगितला की आपल्याकडे 1500 बिबटे अंदाजे आता सगळ्या हॉटस्पॉट 19 आहेत आपल्या तालुक्यातले, तिथं असू शकतात. आता तुम्ही जे नाही म्हणतायत ना, एखादा अधिकारी फार निगेटिव्ह असतो आणि मी काम करताना हे मला नेहमी आढळून आलेलं आहे, किंबहुना चांगल्या कामाला किंबहुना त्याला खाली बेलेली माणसं ही जमिनीत पाय लावून किती काम करतात, त्यांची उपजीविका शेतावर आहे, त्यांना पाणी भरावं जावंच लागणार आहे ना. आता आजपर्यंत आमच्या मागण्या काय होत्या, तुम्ही आम्हाला रात्रीची लाईट द्या 3 फेज लाईट, आपल्या दिवसाची लाईट द्या 3 फेज लाईट द्या, ही आमची मागणी होती. आता आम्हाला लाईट नका देऊ साहेब. माझी विनंती आहे आपत्त व्यवस्थेच्या जिल्हाधिकाऱ्यांना, आम्हाला लाईट नका देऊ, आम्हाला 25 लाख नको, आम्हाला बाकी कुठल्याच गोष्टी नको जे आम्ही मागितल्या, आम्हाला टॉर्च नको, आम्हाला त्या आवाजाच्या बंदुकी नको, आम्हाला तंबू नको, आम्हाला बिबट्याच नको आहे ना, कारण बिबट्या रेसिडेन्समध्ये राहिला त्याला अधिकारच नाही आहे. मी जर कोर्टात गेलो ना तर तुम्हाला मी सांगू यांचे सगळ्यांचे 12 वाजतील लगेच, कारण याचा गुन्हा आहे. आम्ही त्याला त्याच्यावर अटॅक केला तर आम्ही लगेच गुन्हेगार, आम्हाला लगेच जेल. तो दिवळ्या माणसं मारतोय आणि हा शेड्यूल 1 प्राणी, हा तुम्हाला सांभाळायचा ना, मग तुम्ही सांभाळा तुमच्या पद्धतीने, तो आमच्यामध्ये का ठेवला? आज ज्याचं घटना घडली मी CCMला बोलवले खाली की तुम्ही येऊन बघा आणि निर्णय घ्या. मी त्यांना प्रस्ताव ठेवला आहे, सोपा प्रस्ताव आहे, ज्याच्यावर माझ्या प्रस्तावावर लोकांना विश्वास बसत नाही, ते नुसते थट्टा करतात, कारण तो प्रस्ताव शरद सोनवणे मांडला म्हणून काही लोकांना रुचत नाही. मी आता सगळ्यांना सांगितलं आहे प्रत्येक जुन्नर तालुका गावामध्ये बोर्ड लावा, आम्हाला जुन्नर तालुका बिबट मुक्त व्हायला पाहिजे, माझा फोटो नका टाकू. का संकल्पना जरी माझी असेल तर मला श्रेय नको, कारण काय काय लोकांना आतून ॲलर्जी आहे माझ्या नावाची.
लोकांना प्रत्येक गोष्ट राजकारण पडले बऱ्याचशा लोकांना, तर मेहरबानी करून प्रत्येक गावामध्ये बोर्ड लावताना आपल्या गावचं नाव लिहा आणि आपल्या ग्रामपंचायतीच्या वतीने आम्हाला हा जुन्नर तालुका बिबटमुक्त व्हायला पाहिजे असे प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावून तुम्ही त्या बोर्डखाली बसा, दिवसातून जसा वेळ मिळेल तसा माझा फोटो न लावता। हे आम्ही का बोलतो, आम्हाला संकट कळालेलं आहे आणि संकटामध्ये राजकारण होताच कामा नये, त्यामुळे आपण सर्वांनी एकजूट केली पाहिजे। हे देशाच्या स्वतंत्र एकजुटीने मिळालं, मोगलांच्या असलेल्या साम्राज्याला स्वराज्याने जे धक्का दिला तो एकजुटीच्या जोरावर दिला, आणि उद्या आपल्याला हे संकट जर थोपवायचं असेल आणि याच्यातून बाहेर पडायचं असेल तर एकजुटीशिवाय पर्याय नाही। याच्यामध्ये कुठलाच ए बी सी डी असे कुठलेच विषय कोणी मांडता कामा नये, म्हणजे विसंगती होणार नाही। आणि माझं म्हणणं असं आहे, मी जो सांगतोय हा अंतिम निर्णय याच्यासाठी, कारण मला माहिती आहे की याच्यावर यश मिळणार आहे आपल्याला। सुनील मुनगंटीवर साहेबांशी मी बोललो आहे की तुम्ही तुमचा एक्स्ट्रा फोर्स पाठवा, आमची काही मुलं देऊ, हॉटस्पॉटवर जाऊ, उसाच्या जागी आम्ही फटाके वाजवू, ढोल वाजवू, हा बिबट्या घाबरट प्राणी आहे याला उसातून बाहेर काढू, त्या उसाच्या असलेल्या बाहेर सगळे आपले गन फायटर बोलवा, सुपर गन फायटर बोलवा, त्या गनमधून एका वेळेला 3 इंजेक्शनच्या गोळ्या बाहेर पडतात, त्या त्याच्या अंगात घुसतील बेशुद्ध आणि तो बेशुद्ध पडेल, त्याला उचलू गाडीत टाकू। एका बाजूला तुम्ही ऑर्डर करा, आपल्याला भरपूर जागा पडल्यात, त्या फॉरेस्टच्या जागेवर तुम्ही तुमची हद्द आहे, तुमची जागा आहे, त्याच्यामध्ये बिबटनिवारा केंद्र 3000 लोकसंख्येचं तुम्ही तयार करायला घ्या, इथं 22 कोटी तुम्ही आम्हाला 4 वर्षात दिले, हे द्यायचं काय कारण तर राहिलं मग? एकही समजा कॅज्युअलिटी झाली नाही तर पैशांचं करायचं काय आम्हाला? आणि तो पैसा आपलाच खर्च होतो आहे आणि कॅज्युअलिटी काही कमी होत नाही, घरातला कर्ता माणूस जातोय त्याची किंमत ती होऊ शकत नाही। आणि मग त्यामुळे तुम्ही बिबटनिवारण केंद्र वाढवा आणि त्या ठिकाणी 3000 ची कॅपॅसिटी करा, आमचे 1200-1500 आणि उरलेल्या राज्यातले काय 1200-1500 असतील टोटल, पण इंदापूरपर्यंत मग आंबेगाव घ्या, शिरोर घ्या, जिल्हा घ्या, राज्य घ्या, सगळे बिबटे ट्रॅप करा, इथं आणून ठेवा आणि त्यांना बघायला गव्हर्नमेंटने तुम्ही पब्लिकला तुम्ही प्रोव्हाइड करा, त्यांना तिकीट ठेवा, एका माणसाला बिबट्या बघायला बिबट्या केंद्र बघायला 100 रुपये ठेवा, तुमचा इन्फ्रास्ट्रक्चर खर्च पण निघून येईल आणि तुमचा मेंटेनन्स पण निघून येईल, त्यांना खायला तर घालावं लागेल ना रोज शासनाला 100 रुपयाने रोजचे तुम्हाला 1,00,000 रुपये येतील गव्हर्नमेंटला रेव्हेन्यूमधून, त्याच्या उत्पन्नामधून। सोपी कल्पना आहे, सोपं काम आहे, संघर्षच मिटून जाईल वाघाचा आणि मानवाचा, साधी संकल्पना आहे, सरळ आहे। मी सगळ्या राजकीय मंडळी जेवढे आहेत, खासदार अमोल कोल्हे, अतुलजी बेनके, आशाताई मुचके, सत्यशीलदा शेरकर, त्यानंतर हे सगळे जिल्हा परिषदेचे सदस्य, मग ते ज्या गुलाबराव पारखे असेल, शरद लेंडे असेल, पांडुरंगजी पवार असेल, अजून समजा इकडे माऊली खंडागळे असतील, इकडे भाजपचे आमचे काही मंडळी नेते असतील, भगवानराव आमचे असतील, RPIवाले असतील, इकडे आमचे अंकुश शेठ असतील, तुषार शेठ असतील, तुमचे मोहित डांबाले असतील, देवराम लांडे असतील, हे सगळे जे आत्ताचे विद्यमान होते, जे आत्ता इलेक्शन मिळवते, आता प्रशासन लागलं आहे, या सगळ्या प्रमुख पक्षाच्या मंडळीने मी इथंच बसून आहे, मला लीड करायचा नाही, मला श्रेय घ्यायचं नाही, मला मी तुमच्यातला जे काही मला फक्त माणसं वाचवायची प्रामाणिकपणे, त्यामुळे आपण सर्वांनी हा एकच मसुदा घेऊन एका वाक्यात जाऊन बोलले तर तिथला CCF फॉरेस्टचा, तिथला आपला असलेला आपत्कालीन व्यवस्थेचे जिल्हाधिकारी ज्यांच्याकडे प्रशासकीय पालकत्व आहे, ही दोन्ही मंडळी सिरियस घेतील। आपले तहसीलदार स्वतः मीटिंगला येतात, त्यांना तो ड्राफ्ट पाठवतो मी, आपले या प्रशासनाच्या इथं असलेले आपले जे फॉरेस्टची मंडळी आहेत किंबहुना आपले या ठिकाणी पोलीस खात्याचे कायदा सुवर्चे चौधरी साहेब आहेत, एक सेम पद्धतीचा प्रस्ताव मी सगळ्यांना पाठवतोय। समोरची बैठक झालेली चालू होणार आहे आणि तिथं मी त्याची वेळ घेतोय, आपण सर्वांनी भेटा, त्याचा एक मसुदा तयार करा, मसुदा लागतो करायला एक वाक्याचा पहिल्यांदा, आणि त्याचा एक मता निर्णय झाला ना तर जिल्हा अधिकारी आपत्कालीन व्यवस्थेच्या त्या प्रस्तावाला कॅबिनेटला किंबहुना शासनाला आपत्कालीनला सरकार असो किंवा नसो, आचारसंहिता असो किंवा नसो, आपत्कालीनचा निर्णय तातडीने द्यावाच लागतो। दिस इज अ इमर्जन्सी, कोणी काही फाटे फोडतात असं होत नाही, इमर्जन्सीला या सगळ्या गोष्टी खुल्या होतात आणि ही इमर्जन्सी आहे, ही आपत्कालीन आहे
आणि तातडीने हा निर्णय लगेच खाली आला तर हे फोर्स घेतला का आपण याला बाहेर काढू का आम्हाला जे सुरुवात करतील ठरलेला बिबट्या कुठल्याच कुठल्या राज्यात पाठवू नका तुम्ही त्याचं संगोपन करा. सरळ आणि स्ट्रेट लाईन आहे, सोपं काम आहे, आयुष्यातलं सगळं काम ह्या फॉरेस्टचं कमी होऊन जाईल आणि मला अपेक्षा आहे ह्या कामावरच. कारण सगळ्या उद्योगकरुणांनी पाहिले एकतर यांची इच्छाशक्ती प्रबळ नाही, दुसरी गोष्ट म्हणजे यांना मी विचारलं का तुम्ही पेट्रोलिंग करता का एवढ्या घटना करतात, तेवढं साहेब करतो. म्हणजे कधी करता? म्हणजे संध्याकाळी 6 ते रात्री 12. म्हणजे घटना कुठल्या वेळेस घडतात? नाही म्हटलं रात्री 2 ते 5 ते 6 वाजेपर्यंत. मग 6 ते 12 जाऊन काय करतं? मजा करतं. बरं, 6 ते 12 गेले, तुमच्या विश्वास ठेवला, त्या गावामध्ये गेले, त्या गावाच्या वन समितीचे जेवढे मेंबर आहेत त्यांच्या सह्या रोजच्या दाखवा. त्या गावामध्ये पोलीस पाटील आहे ज्याला शासन पगारते तो, त्याचे सही दाखवा. एकही रेकॉर्ड नाही यांच्याकडे. ग्लाडी आली आहे एखाद्याला, प्रशासन धिप्प झालंय, कोणाला काळजीच नाही आहे. आणि त्यामुळे कोण काय करते याच्यापेक्षा आता आपणच आपलं काम सर्वांनी हातात घेऊया. हे सगळी आपल्या सगळ्या जो गोरगरीब जनता आहे ना, ही आपल्या सगळ्या राजकीय मंडळीकडे, या सगळ्या मंचाकडे खूप अपेक्षेने पाहते. कारण एखादी वेळ अशी येते सर्वसामान्य जनतेची, ते म्हणतात आम्हाला राजकारण राहू दे बाजूला, पक्ष राहू द्या बाजूला, पार्टी राहू द्या बाजूला, आमचं संकट सोडवा. तुम्ही सर्वांनी तुमची भांडणं बाजूला ठेवा आणि आम्हाला मदत करा. तर हे आजचा जो निर्णय आहे त्याच्याकडं जनता वाट पाहते आणि ती जनता तुमच्याकडं मोठ्या आशेने पाहते. त्यामुळे मी इथंच बसून राहणार आहे. मी येण्याने मला ते लीड नको आहे, मला ती प्रशंसा नको आहे, मला कुठल्या गोष्टीची जाहिरात सुद्धा नको आहे. या सगळ्या मंडळींनी ते काम करावं, पण काम करावंच, हट्ट करून हे काम करावं याची पॉलिसी तयार होईल, याचा मसुदा तयार होईल. आणि बाकी काही लोक म्हणतात हे असं होईल का, ते तसं होईल का, आणि हे शक्य आहे का? अहो सगळं शक्य आहे. मी तालुका द्यायच्या आधी हे सगळं शक्य करूनच मी पुढं बोलतोय. मी तो आता छत्रपती शिवरायांचा सगळ्या उंच पुतळा बांधला घेतलाय. आधी म्हणजे अहो हे शक्य आहे का, काय बोलतोय हा बाबा? हे शासनाला जमत नाही, तिथं शरद सुरणे बोलतोय. अरे एक आणला नुसता खालचा पंजा शिवरायांचा, किती हा पंजा पाय तर मोठा आहे, पाद्य साहेब किती माहिती का त्याचं वजन? 4000 किलो, म्हणजे 4 टन. मग म्हटले बापरे हे जरा हायवर का, जरा तसंच दिसतंय जरा बोलल्याप्रमाणे. साहेब मी जे आपल्या आवाक्यात आहे ना, जे आपल्या राज्याच्या आवाक्यात, तुमचं आवाक पण माहिती आहे, म्हणजे बोलतो तसं करतात. म्हणजे आपला जो आवाक आहे राज्याचा, प्रशासनाचा, आपला त्या आवाक्याचा मी विचार करूनच एखादं विधान करतो. आवाकाच्या बाहेर जाऊन एकही विधान मी माझ्या आयुष्यात केलेलं नाही. फक्त ते करण्याची आपण जिद्द, महत्वाकांक्षा आणि आपण आपले फायटर फोर्स त्याच्यामध्ये आपण मॅनेजमेंटच्या दृष्टीने वापरले पाहिजे, सगळं होणार आहे. मला खात्री आहे, हे माझं निवेदन आहे. मी सन्माननीय अमोलजी कुल्ले साहेबांना, आदरणीय अतुलजी बेनके साहेबांना, आदरणीय आशाताईंना, सत्यशील दादा आणि सगळ्या पक्षाच्या सगळ्या लोकांना आपली ही कृती समिती समजूया. तुम्ही सगळी मंडळी, आपण सगळी मंडळी एकत्र येऊन जुन्नर तालुक्याच्या सर्वसामान्यांचे प्राण वाचवूया. मग त्यात मीडिया आली, इलेक्ट्रॉनिक मीडिया आली, प्रिंट मीडिया आली, आपल्याला एकत्र येऊन लढा लढायचा. किंतु परंतु काही सांगायचं नाही, किंतु परंतु काही बोलायचं नाही. गावागावामध्ये बोर्ड लावा की आमचा जुन्नर तालुका बिबट मुक्त व्हायला पाहिजे. याच्यात काही काही लोक अजून एक सांगतात, मग हे बिबट सफारी कशी आता होणार, मग बिबटे कुठे? बाबा यातले भरपूर बिबटे, तुम्हाला जे आवडतील ना गोरे गोमटे ते घ्या आणि 70 तिथं ठेवा, 70 तिथं ठेवू ना, लिमिट आहे त्याचं ना. ते तो रोजगाराचा भाग आहे ना आपला. तिथं आले लोक फॅमिली घेऊन तर पाहतील, आपल्याला पैसा जनरेट होईल. औरंगाबादला हॉटेल होतील, हॉटेलला पैसा जनरेट होईल, कामगाराला हात हाताला काम मिळेल सगळ्यांना, एखाद्याला समजा जीप पाहिजे असेल तो देईल. लोक वेगळं काय, म्हणजे मला कधी कधी असं वाटतं उगाच एखाद्याच्या राजकीय माणसाचं कामाचं श्रेय कमी व्हावं म्हणून त्याचे काही लोक, काही काही लोक
फेक अकाउंट तयार करून काही लिहित असतात दिवस रात्र, त्यांना झोप नाही. ते पॉलिटिकल पुढाऱ्यांचेच कार्यकर्ते असे आहेत का फेक अकाउंट काढून देशो कमेंट करतात? हा साहेब पॉलिटिकलच आहे, सर्वसामान्य नाही याच्यामध्ये पडत, सर्वसामान्यचा वापर केला जातो. पण ठीक आहे, हे मी याच्यासाठी बोलतो, फार नरेटिव्ह करण्यामध्ये समाजसुद्धा दुबळा होतो. खूप नरेटिव्ह बोलू नये, वागू नये, करू नये, पॉझिटिव्हली या ना तुम्ही सगळे. पॉझिटिव्हली समाज सक्षम होतो, पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक, सकारात्मक सरचरी समाज असा बलदंड होतो. आणि मला तर समाज बलदंड करायचा म्हणजे देश बलदंड करायचा आहे. आपले काय आयुष्य हो, 60-70-80 आपण चाललो सगळे, त्यामुळे आपल्याला जेवढं आपल्याला सशक्तीकरण करता येईल, जेवढं आपल्याला सकारात्मक करता येईल, त्याचा सकारात्मकाचा आपला हा टक्का वाढला पाहिजे. आणि नेगेटिव्ह निगेटिव्ह वाईट विचार हा बऱ्यापैकी थोडा याच्यातून लुप्त व्हायला पाहिजे. आणि बेसिक मुद्द्यावर चर्चा व्हायला पाहिजे, जे वास्तव्यदर्शी आहे. बोगस आणि भंपक चर्चेने समाज हा दुबळा राहील. माझी विनंती आहे, मी दिलेल्या प्रस्तावावर सर्वांनी त्या ठिकाणी बसून आपल्या अधिकार वाढीतून हा सगळा बिबट क्षेत्र आपण बिबटमुक्त करावं. नाहीतर उद्या याची जी आज 1250-1500 आहे ना प्रजनन शक्ती, ती उद्या भविष्यामध्ये 3000 सुद्धा एक वर्षामध्ये शेठ, एक वर्षामध्ये 3000 होणार. 3000 बिबटे आपल्या कुल वर्षातून 2 वेळा प्रजनन होतो ना, हा 3000 होणार. 3 होतील, 6 होतील, त्यांची वाढ आता त्यांना माहिती. त्यामुळे हे सगळं धोकादायक आहे, याचा विचार माझी तमाम असलेले सर्व सहकारी करतील. आणि माझ्या सर्व राजकीय मित्रमंडळींना, या तालुक्यातल्या सर्व माझ्या सहकाऱ्यांना, माझ्या मायबाप जनतेला विनंती आहे, प्रत्येक गावगावच्या सगळ्या पॉलिटिकल असलेल्या सहकारातल्या असलेल्या सर्व माझ्या आबाल उद्यानला, सर्व माझ्या पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे. गाव गावाचं नाव जरी वेगळंवेगळं असेल, पण तालुका मात्र सर्वांचा जुन्नर आहे. या जुन्नरचं संवर्धन करूया आणि आपण याच्यातून मार्ग काढूया. आता फॉरेस्टवाले म्हणतात, हा पट्टा शेतकऱ्यांनी गळ्यात घालायचा. शेती करताना त्या बायने गळ्यात घालून केला घातला की मग बिबट आला आणि इथं त्यांनी समजा पंजा मारला मानेवर, मानेला, तर त्याच्या पंजाला हे लागल्यामुळे तो पळून जाईल. म्हणजे आता वेळ काय आली, माणसांनी कुत्रं व्हायचं आणि बिबट्यांनी सुसाड आमच्या घरदार जमिनीवर फिरायचं, कच्चे बसायचं, आमच्या अंगणात बसायचं, आमच्या किचनमध्ये येऊन बसायचं. हे असे कुठे निर्णय होऊ शकतात का? सोल्युशन नाही, हे सोल्युशन होऊ शकतं का? काय चाललंय हे? तर मला असं वाटतं, मेहरबानी करून आम्हाला असं एवढं या महाराष्ट्राच्या शोरभूमीला, ज्यांनी तलवारी गाजवल्या, ज्यांनी आजपर्यंत रणांगणं गाजवली, त्यांना कुत्रा करायला निघलेत तुम्ही? काय करताय तुम्ही, काय बोलताय, काय वागताय? असे जर असे एक एक अधिकारी नाही, हुशारी म्हणजे कोणती हुशारी तुमच्याकडे असू शकते? हे पुस्तकी ज्ञानाची हुशारी मोठी का अनुभवाची हुशारी मोठी? मला असं वाटतं ज्याला जनरल नॉलेज आणि अनुभव असेल तो हुशार या जगातला माणूस. अभ्यासू कागदावर चालणारा आणि कधीच ऑफिसची खुर्ची तर सोडणारा माणूस तो म्हणत असेल की बाई आणि माणसांनी शेतकऱ्यांनी कुत्रावा, तर मला असं वाटतं दुर्दैव महाराष्ट्राचं. त्याला सगळ्यांनी राजकीय मतभेद दूर करून एकत्र येऊन हा विषय मार्गी लावला पाहिजे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. शेवटी धूर निघतो म्हणजे त्याच्यामध्ये खाली आग आहे असं म्हटलं जातं. विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे, लोक टीकाटिप्पणी करणार. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक अतिशय कार्यक्षम व्यक्ती आहे, तुम्ही तिथे जाऊन सुद्धा हा प्रश्न सोडवू शकता. इथे आंदोलन करून प्रश्न तिथं सोडवण्यासाठी तुमचे प्रयत्न तिथं का होत नाही असे टीकाकार म्हणतात. बरं झालं, त्या साठीकाराने सांगा थोडासा अभ्यास करा, वरच्या पावरला निर्णय घेण्यासाठी खालून तो रिपोर्ट त्या माणसाचा लागतो ज्याच्यावर सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली असते. रेटा लागतो, हा म्हणजे आपत्कालीन व्यवस्थेला जिल्हाधिकारी त्याचा एकदा रिपोर्ट गेला का ते निर्णय घ्यायला बरोबर बसले, त्यामुळे ते वरून काही झाले होत नाही, खालूनच वर जावं लागतं असं येते. मला सांगा हो, साधी गोष्ट आहे लोकशाहीची. म्हणजे माहिती आहे मी फार छोटा, माझा फार अभ्यास नाही आहे, म्हणजे माझा अभ्यास फार कच्चा पण आहे, हे फार परिपक्व पण नाही आहे. पण मी तुम्हाला एक सांगतो, साधी माणसं बसली आपल्या इथं, समजा तुमची भांडणं झाली आणि तुम्हाला न्याय मागायचा आहे, तुम्हाला हायकोर्टात लगडे ॲडमिशन मिळतं गाव
मिळतं का? नाही, अगोदर पोलीस स्टेशनला कंप्लेंट करावी लागते. नाही नाही, महसूल खात्यात समजा पकडू आपण. पहिलं कुठं जावं लागेल? महसूलकडेच. नाही, तहसीलदार पाहिला. तहसीलदारचा निकाल तुमच्या मनापर्यंत आला तर मग प्रांत, प्रांत नाही लागला मग कलेक्टर, प्रांत नाही आलं तर वरती कलेक्टर, महसूलचा वरचं खातं, मग मिनिस्टर. तुम्ही आज मला म्हटले तुमच्याकडे मुख्यमंत्री जावा करून घ्या. साहेब असं कसं होतं याच्यामध्ये? सिस्टम ठरलेलं, मी या सिस्टमने आता मी एवढे रोड केले ना, इथल्या PWDला घेऊन बसलो, रस्ते मोजले, त्याचं इस्टिमेंट तयार केलं, त्याची गरज सांगितली, तीर्थक्षेत्र येणाऱ्या लोकांची संख्या आम्ही मोजदात केली, त्याचे रिपोर्ट कार्ड तयार केले, आणि ते जेव्हा खालून त्यांच्या शेराने जर वर पाठवले इथल्या SC कडून PWDच्या, तेव्हा ते त्यांच्या बांधकामच्या विभागाकडे गेले आणि त्याच्यावर त्यांनी जो ड्राफ्ट सुंदर बनवला त्याच्यावर CMनी पाहिलं, अरे इथं गरज आहे महाराष्ट्राची, इथं अष्टविनायकाचे 2 गणपती आहेत आणि सगळ्यात मोठा गणेश उत्सव कुठं साजरा होतो तो भारतात होतो, आणि इतकी परिस्थिती भक्तगणांची वाईट आहे. दिस इज अ करेक्ट रिपोर्ट. आणि त्या सगळ्या असलेल्या प्रशासकीय रिपोर्टवर मान्यता दिली, मग मी सभागृहात भाषण केलं ना. हे मला लोक नवीन नवीन काय काय सांगतात हो, पण तेही आज्ञाने अस नाही, ते हुशार आणि मला आज्ञाने ठरवायला लागले. ते मी असं विचारतो, कुठलीही कामाची पद्धत ही खातरजमा केल्याशिवाय वरती निर्णय होत नाही. तर तुम्ही म्हणजे वेगवेगळे विषय निवडता, जनतेच्या हिताचे विषय निवडता, तो विषय मार्गी लागले पाहिजे, सगळ्यांनी राजकारण सोडून याला साथ दिली पाहिजे असं तुम्ही म्हणता. माझा विषय नाही ना हा, सगळा जनरल लोक बरोबर वास्तव आहे. हा विषय प्रस्ताव जर दुसऱ्या एखाद्या नेत्याने मांडला असता तुमची भूमिका अशीच राहिली असती? साहेब माझे नेहमी मला एक विरोध दाखवा ना कुठल्या कामात, एक सिंगल विरोध दाखवा ना. साहेब मी कोण आहे? अहो मी तो माणूस आहे, फोडेले भंडार धन्याचा तो माल मी तो हमाला भारव आहे. मी या राजकारणाच्या या दलदलीमध्ये मी हमाला आलोय आणि मला हे सहन होत नाही हे राजकारण. माझ्या स्वतःची ही चेष्टा झालेली आहे मी याच्यामध्ये पडून, पण आता आलोय ना शिवरायांचं नाव घेऊन तर मरणपर्यंत करायचंय, मग कितीही त्रास हो. पण ह्या दलदल आहे, चांगल्या माणसाचं राजकारण हे काम नाही, माझ्यासारख्याचं तर आयुष्यात नाही आहे. आम्ही कुणाला विरोध केला आजपर्यंत? तुम्ही नवीन संकल्प आणा ना, आम्ही टाळ्या वाजवतो. कोणी आणा? तुम्ही आणा ना. 5 वर्षापूर्वी या सगळ्यामध्ये कोणी आणू द्या, चांगलं काम आणा, आम्ही टाळ्या वाजवतो ना. तुम्हाला विरोध केला कुणाला आजपर्यंत दाखवा? 5 वर्षापूर्वी जुन्नर तालुक्यातील पाटबंदरे विभागाचे कार्यालय आपल्या तालुक्यातून बाहेर जाऊ नये म्हणून अतुल बेनकेंनी आळे फाटायला आंदोलन केलेलं होतं. म्हणून मी त्यांना भेटायला नाही गेलो, त्यांनी खोटं आंदोलन केलं ना. डिपार्टमेंट इथं आहे, टेबल तिकडे आहेत आपल्याकडे, कार्यालय तिथं आहे, पण आपले टेबल इथंच आहेत आपले, आपले लोक इथंच जातात, तिकडे नाही जात कोणी. खोटा प्रचार, खोटा स्टँड. म्हणून मी त्यांच्या नाही, मी इतका संवेदनशील आहे, मला कळलं ना की हे आंदोलन छेडलंय का, मी तिथं लगेच जातो. का? अरे आपला माणूस बसला आहे आपल्या लोकांच्या हितासाठी, पण राजकीय स्टंट करणाऱ्या माणसांच्या मी कुठल्याही व्यासपीठावर आजपर्यंत गेलेलो नाही. आता जनतेचं म्हणजे आज मला सांगा, कार्यालय कुठे आहे सांगा ना? कार्यालय नारायणगावला आहे. कार्यालय आहो, कार्यालय तिकडे आहे, टेबल ऑफिसर इथे बसतात ना, तसंच राहिलं ना. आणि त्याच वेळेला मी ते आणलंय. मी ज्यावेळेला संतोष गोटेला सांगितलं की तुम्ही महाजन साहेबांची भेट घ्या, त्यांना चर्चा करा, महाजन साहेब माझी फोनवर बोलले. अरे म्हणले राजा, आपण तिथं एक कार्यालय तिथं दिलं आहे फक्त, कारण तुमचं मुख्य कार्यालय तर कोकणीच आहे, पण त्याचं सब डिव्हिजनचं ते तिकडे पाठवले, पण त्याचे दोन्ही अधिकारी आम्ही इथंच बसवले तुमचे. तुमच्या एकाही माणसाला तिकडे जायची गरज नाही. कुठं? पार्नरमध्ये. मग तुम्हाला अडचण काय? आणि हे मी जीव तोडून सांगितलं, पण आता काय करावं? सत्य कोणाला पटतं का? पण त्याच्यात हे आमदार झाले, पुढं काय झालं याच्यावर मला माहिती द्या. कार्यालयाची का? द्या ना माहिती मला. तर तुम्ही म्हणाले ते ऑफिसर ऑफिस तिकडे गेला, ऑफिसर इथे बसताय. तुम्ही सगळं त्यावेळेला तिथं थांबले, त्यांच्याशी घेतलं, तुम्ही त्याचं एव्हिडन्स घेतले, चर्चा राबवली, ते तिथं मच्छरदाणी लावून झोपले. मी तर काही इथं मच्छरदाणी कधीच नाही लावली. पॉलिटिकल मायलेज घेण्याचा प्रकार होतोच ना. अरे मग याने तर वाटपूळ झालं ना समाजाचं. आमचं काय म्हणणं आहे, ह्या खोट्या दलदलीमध्ये माझ्यासारखं काम नाही आहे. खरं आहे मी टाळी वाजवेल, खरं कोणत्याही आंदोलन छेडा मी तुमच्यावर येईल, पण खरं पाहिजे ना. ते म्हटले होते मी पहिला आमदार झालो का, पहिलं माझं काम काय असेल? अनधिकृत हा डुंबरवाडीचा टोल बंद करणार म्हणजे करणार,
ह्याला लोक टाळ्या वाजवतात, मी बघत बसलोय. अरे ते बंद करायचं आमचं काम आहे का? केंद्र आहे हे, राज्याची विधानसभा लढत आहेत आणि इशारा दिला केंद्राला आणि लोक म्हणतात एक नंबर बोलले. एकतर बिबट्या राहील नाही तर मी राहील असं तुम्ही म्हणताय. हे बोललो मी बोलतो तेच करतो साहेब. मी तर येडायला बसलोय, इथं 103 टेम्परेचर आहे, 101 टेम्परेचर होता, 3 सलाईन लावून बसलोय. पण मी त्याचं कौतुक नाही केलं, इथं बसून आहे. आणि मी सगळ्या लोकांना सांगितलंय हे करणार आपण, त्याशिवाय उठत नाही. आतापर्यंत 3 बिबट्याची आंदोलन केली, त्याने यशस्वी केली. पहिल्या वेळेला बिबट सफारी तिकडे घेऊन गेले, कुठं? बारामतीला. आणले का नाही? हो, त्या वाघाच्या जबड्यातून आणायची सोपी का? त्या म्हणजे मला काय माहिती कोणत्या आणले ना. साथ कोणी दिली? जनतेने. माझा श्रेय शून्य, पण आंदोलन मी छेडलं. मागच्या ह्याच मुद्द्यावर तिथं बसलो, यांनी मला सगळ्यांनी आणले त्याला असं ना करू तसं ना करू. अहो मुख्यमंत्री आपले, महायुती आपली, असं काय करता तसं काय करता? वर बाबा चला चला वर गेलो, दिलं आश्वासन, काय पुढचं झाले? आउटपुट तर काय मिळालं पण नाही ना. का नाही झालं? आमदार मी आहे. म्हणजे चांगलं झालं तर माझ्या आंदोलनामुळं झालं, पुढे पुरतं तर झाली नाही तर मग कोणा उत्तर ढकलायचं? आमदार कोणे साहेब, माझा साधा प्रश्न आहे. खुर्ची कुणाच्या ताब्यात आहे? मी आंदोलन करताय, मी आंदोलन करताय. माझं काम मागणी आहे, लोकांची मागणी तुमच्यापर्यंत पोहोचवायची. तुम्ही त्याचं नेतृत्व केलं, काय केलं? मी जेव्हा आमदार होतो तर मी असं नाही म्हटलं की कोणत्या गोष्टी आल्यानंतर काय झालं. तुम्ही काय करता माहिती का? तुम्ही लावालावी करताय. जाऊ देऊ, अतुल बेनकेचं काम चांगलं आहे, राहू दे ना आमदार. त्यांना करतील लोक पण त्यांना आमदार, पब्लिक मतदान करतं ना. हा मतदान करतील त्यांना, चांगला आमदार असं कशाला तर. तुम्ही नका त्याचे भांडण लावू माझ्यात, चांगला आमदार विचार. तुमची कायमची मैत्री राहावी ना. आमचं काय मैत्री वेगळी आहे, तो माझा नातेवाईक आहे, पण आमदार चांगला तोच आहे. त्यांना आपण शुभेच्छा देऊ पुढच्या 5 लाईफ टाईम शुभेच्छा साहेब. तो 50 100 बेनकेच आमदार राहायला पाहिजे. आता मला सांगा, मला एक सांगा, तुम्ही 8 अल्टिमेटम दिलेला आहे, एक तर बिबट्या राहील नाही तर शरद सोनवणे राहील. आजच्या तुमच्या आंदोलनाचा 3 दिवस आहे, शिल्लक राहिले 5, काय प्रोग्रेस? चांगले प्रोग्रेस आहे, चालले ना. आज सगळं झाली, गाव बैठक झाली, पेपरी बँडर बंद राहिलं, अधिकारी सगळे खाली आले, सुधीर मुनगंटीवारचे फोन आले, जिल्हाधिकाऱ्यांचे फोन आले, प्रोग्रेस चालू आहे ना. हे काय लगत तूप खाल्लं का रूप येतं का? होणार सगळं बरोबर, करेक्ट कार्यक्रम होणार. प्रश्न 8 मार्गी लागला नाही तर पुढची रेषा काय? 8 सांगेल, 8 उद्या सोमवारी बैठक आहे या विषयावर, निर्णय होईल ना. निर्णय 100% करतील. माझा विश्वास आहे अमोलजी कोल्हे, अतुलजी बेनके, माझ्या सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या रोगपर्तीवर माझा विश्वास आहे, 100% करतील. जुन्नर तालुक्यातील बिबट्याची समस्या अतिशय गंभीर आहे. सगळ्याच राजकीय मंडळींनी राजकारण बाजूला ठेवून दादांनी सुद्धा जनतेचा प्रश्न, आज गंभीर बिबट्याचा प्रश्न आहे, तो सोडवण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. याला राजकीय वास कोणीही येऊ देऊ नका. दादाही त्या पद्धतीनं तसं करत नाही. सगळेजण हातात हात घालून बिबट्या जुन्नर तालुका मुक्त कशा पद्धतीने होईल, सरकार यासाठी कशा प्रकारे सहकार्य करेल, यासाठी आपण सगळेजण प्रयत्नशील राहूया. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, पिंपरी बेंडर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.